नमस्कार मैत्रिणीनो, कशा आहात? बरे आहेत? तर काल अमृत कुलकर्णीचं रोस्टिंग बघितलं कोणाबरोबर? जिने माझ्या बाप्पाचं जर खाल्लं ना, तिचं वाटोळं होऊन दे, त्या बाईचं वाटोळं हो. अशा बाईने माझे 5000 लुटले होते आणि नाक करते एवढे छान रीती त्या अमृताने तिला रोस्ट केलं. खरोखर म्हणजे एवढी नीच बाई आहे ना. खरोखर तुम्ही अशी या बाईचं डोळ्याचं आय टू आय कॉन्टॅक्ट बघा. जर एखादा पुरुष जात असेल ना, तर तिच्या डोळ्यामध्ये कसे रंग उतरतात. आणि तिला माहिती आहे की मी पादून दाखवलं किंवा काही के आवाज केले. आणि कधी कधी ही पादेचे आवाज असतात ना, हे खरे असत नाही. हा हिचा मुलगा जो आहे ना, गेंडाप्रसाद, हा गेंडाप्रसाद मागे मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि तो हा या पादाचे आवाज काढतो. आणि डायरेक्टर आहे तो पादाचा, तर हा मागून व्हॉईस मारतो पादाचे शब्दाचा. तर गेंडाप्रसाद मेन भूमिका भोवतो, हे फक्त ॲक्टिंग करते आणि गेंडाप्रसाद याचा आवाज करतो. एवढी पैशाची आपापलेली बाई आहे ना, की स्वतःच्या पोराला पण ती सोडणार नाही अशी बाई. नवऱ्याला तर तिने सोडलेलंच नाही बिचारा. नवरा तो गपचूप बसला, दुसरा आला असता ना तर त्याने झाडू घेऊन आला असता हिच्या घरी धोडायला. अशी कशी बदनामी करते म्हणून. मला तर काल अमृता कुलकर्णीचे रोस्टिंग पुष्कळ आवडलं. खरोखर ही पण ती दुसरी राखीच आहे, झावंत राखी झावंत. कळलं का तुम्हाला? राखी झावंत. कारण हिला तिच्याविषयी आपुलकी वाटते. ओ बाबा, ती ड्रामा क्वीन आहे. प्रत्येकांना बिग बॉसमध्ये एक नवरे असतात तिचे, म्हणजे नवरा करण्यासाठी पण तिने शो केला होता. तो फॉरेनचा कोणतरी टकलू होता, अमेरिकाचा काय रितेश काय ते नाव होतं त्याचं. त्याच्यानंतर अशी कितीतरी लग्न केले तिने, पण काय माहीत ते गे आहे का ही घी आहे असं आहे. आणि त्याच्यामध्ये आता ही स्मिता, तीसुद्धा तिचीच बहीण आहे म्हणे. ओ माय गॉड, दोघंही स्वतःच्या नवऱ्याला जपून नाही ठेवलं आहे. दोघांनी नवऱ्यांचं काय केलं, एकही लिहिला तर पोरगा आहे, हा गेंडाप्रसाद आहे, यम्मी गेंडाप्रसाद आहे. आणि तिला तर नवरेच नाही आहे, काय माहिती कुठून काय कुठे काय आहे आपल्याला काय माहीत नाही तिला. पण ती ड्रामा क्वीन आहे ते तर नक्कीच. असं कुठलाही दिवस नाही की ती ड्रामा म्हणजे दाखवत नाही, तसं आहे. आणि अख्खा दिवस बर्गर पिझ्झा आणि एवढं शॉपिंग करते, म्हणजे पैसा ना नाही म्हणते, मग एवढा शॉपिंग करून घेत. तर EMI घेतलं तरी पगार द्यावा लागतो ना. आता नाही तर अगोदर कामात गेली, ह्याचं किचन दाखवलं, त्याचं किचन दाखवलं असं करत होती. पण आता तर किचन पण नाही, काहीच नाही. अख्खा ड्रेसिने लाईव्हमध्ये चेंज केला होता. एखादा परवाशी तो एक कृषीचा पोरगा होता, म्हणजे शेतकरी मुलगा होता. त्याच्या लाईव्हला तो हिजा लाईव्हला आला होता आणि त्याने काय म्हटलं, ही बोलते की त्याला चेहरा दाखवते. तो म्हणतो आमच्या इथे काळोख आहे, काळकामध्ये चेहरा दाखवू नाही शकत. तर ही म्हणते मला ब्लॅकमेल करू नको ना, करू नको हां. म्हणजे तो बिचारा बोलतो काय, ही करते काय, अडाणी पाचवी नापास की सात पाचवी फेल काय काय आहे काय मला माहीत नाही. परंतु डोकं बरोबर खर्चवते. पाद मारायच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पाद मारायचे नसतील ना तिथे. आणि तिला जे देव घराजवळ मंदिर विंदिर आहे ना, तिथे घेत नाही बघा काम. ही अशी अश्लील हरकत करते तिथे. तर ह्या बाईला कोणी, या बाईचं ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पण मागे घेऊन टाका. का माहिती आहे का, ही पक्की चाप्टर बाई आहे. ह्या बाईने माझ्याकडे 5000 रुपये घेतले होते प्रमोशनसाठी आणि ह्या बाईने मला अजूनसुद्धा दिलेले नाही. ही बाई एवढी नीच आहे. एक दिवसा तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, माझ्या इन्स्टाला पण मी थोडाफार शेअर करून ठेवलेला आहे आणि माझ्या एक यूट्यूब चॅनलमध्ये पण आहे, तो मी सेव्ह करून ठेवला आहे. कारण ही एवढी नीच आहे ना, तो ओढू शकते. एवढी नीच बाई आहे. पैसे घेऊन हिने नाही केलं आणि हिच्याच ग्रुपमधल्या लोकांना हिने पाठवलं आणि म्हणाले की हिच्याकडे असं असं बरं. एकतर बाईने अक्षरशः फोन केला, मला असं पाठव मी सेल झालं का बरं, माझ्या काय अंबानीची सून आहे का मी तुला पुढीमध्ये पाठवायला. ही पक्की चाप्टर बाई आहे. मला बोलली होती की मला पण साडी दे म्हणून. थोडी पक्की चाप्टर आहे, पैशाला हापापलेली बाई आहे. हिला गिफ्ट विफ्ट काही देऊ नका कोणी पण. दुसरी राखी झावंत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करण नाही पाद मारू नका. मस्त केलं, मस्त मस्त. मला काल ते ॲक्टिंग आहे ना, ते प्रत्येक एक व्हिडिओमध्ये ई करून ते चुचुंद्रीसारखी करत होती ती. एवढं डोकं सटकलं ना, हसायला पण येत होतं. कारण अमृता कुलकर्णीला कुठून कुठून काय काय व्हिडिओ भेटले
बिचारी डीजे काय म्हणता एअर फ्रेशनर घेऊन बसली होती, त्याच्यामध्ये ती प्राखी जाऊन पण पाडली तिकडे. बोलतात ना कुंभमेळ्यामधली बिछडकी बहीण तर नाही ना, त्यात तिची आई मेली तर कसं कळणार ही जीच बहीण आहे म्हणून. राखी झावंत जाऊन द्या तिची आई तर मेली आहे. आता या आईकडे फोन मी नसा तर फोन केला असता की तुझी ही दुसरी बहीण किंवा तुझा नवरा तिच्या आईकडे तिथं तर गेला नव्हता ना बारामतीला फिरायला, असा फिरायला तसं आहे डंक विंक मारून आला असेल काय सांगता येत नाही. चला बाय मैत्रिणी, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय.